काय चालू आहे मोदी सरकारमध्ये? डॉलरची किंमत 80 रुपये झाली, बेरोजगारी महागाई यांनी कळस गाठलेला आहे, GDP सुधारायचं नाव घेत नाही। अशा परिस्थितीमध्ये फक्त राजकारण करायचं, विकासावर लक्ष नाही, ही परिस्थिती मोदी सरकारची झालेली आहे। उद्याच्या काळामध्ये डॉलर 100 रुपयाचा होणार का? आपली परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार का? बेरोजगारी महागाई आटोक्यात येणार का? हा स्वाभाविक प्रश्न भारताची जनता विचारत आहे। परंतु ह्या प्रश्नांचं मोदी सरकारकडे उत्तर नाही, त्यांच्याकडे वेळ नाही, कारण त्यांचा सर्व वेळ विरोधी पक्षाचं सरकार पाडण्यामध्ये, विरोधी पक्षामध्ये फूट पाडण्यामध्ये त्यांचा संबंध वेळ चाललेला आहे। म्हणून ह्या प्रश्नांची उत्तरं मोदी सरकार वित्त मंत्रालय देऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे। काल लोकसभेमध्ये केंद्रातल्या सरकारने एक आकडेवारी जाहीर केली, त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या 3 वर्षात मोदी साहेबांच्या राजवटीतल्या 3 वर्षामध्ये 4 लाख भारतीय लोकांनी नागरिकत्व सोडलं, 4 लाख लोकांनी देश सोडला। ही लोक का चाललीत आपला देश सोडून? एवढंच जर आपल्या देशामध्ये अच्छे दिन असतील तर भारतातली जनता भारत सोडून का चालली आहे, हा प्रश्न देखील मोदी सरकारने स्वतःला विचारला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे। आणि मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर आज मोदी सरकारकडे नाही, कारण त्यांची प्राथमिकता विकास नाही, त्यांची प्राथमिकता जातीय सलोखा नाही, त्यांची प्राथमिकता शिक्षण नाही, त्यांची प्राथमिकता रोजगार नाही, त्यांची प्राथमिकता फक्त आणि फक्त राजकारण आहे।